तर मग मी माझंच बोलू ना, म्हणजे तुमचं काही विचारायची गरज नाही ना. हां हां, काय कारवाई होईल? ओके. किती रुपयांना दंड झाला, किती रुपये दंड झाला? जालना तालुक्यामध्ये आणि जालना जिल्हा हद्दीमध्ये मागच्या काही दिवसात ज्या गौण खनिज कारवाया झाल्या त्यांची माहिती अशी आहे. सर्वप्रथम आपण अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल त्या समोर नागेवाडी एरियामध्ये 75 ब्रास अवैध रेती साठा होता तो आपण जप्त केला आणि तो नगरपालिकेचे जे कंत्राटदार आहेत त्यांच्यामार्फत जे शासकीय काम सध्या सुरू आहे तिथे वर्ग केला आणि त्याची जी शासकीय रॉयल्टी आहे ती आपण नगरपालिकामार्फत भरून घेतलेली आहे. त्यानंतर आपण बदनापूर हद्दीमध्ये जे जिल्ह्याचं गौण खनिज पथक होतं त्यामध्ये मीसुद्धा होतो, तर तिथे सोमठाणा रोडवर वेगवेगळ्या 2 कारवायांमध्ये 4 टिप्पर अवैध वाहतूक रेतीची करत असताना आढळून आले. सदरील टिप्पर आपण बदनापूर पोलीस स्टेशन येथे लावले. त्यानंतर सोमठाणा रोडलाच पुढे जे देवीचं मंदिर आहे तिथे जो तलाव आहे त्या परिसरामध्ये काही अवैध रेतीसाठा आढळून आला, तो बदनापूर तहसीलदार यांच्यामार्फत जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यावरती दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. शनिवारी आपण जालना शहरात एक अवैध रेती वाहतूक करणारा वाळूचा ट्रॅक्टर जप्त केला आणि तो आपण कदीम पोलीस स्टेशनला लावला. त्यानंतर काल रविवारी शासकीय गायरान जंबर 488 येथून माती मिश्रित मुरुमाची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर आपण जप्त केला, तोही कदीम पोलीस स्टेशनला लावलेला आहे. आणि आज कुंभेफळ येथील गायरान गट क्रमांक 62 येथे अवैधरित्या मुरुम उत्खनन करणारा एक JCB आणि एक ट्रॅक्टर असं तालुका पोलीस स्टेशनला आज जप्त करण्यात आलेलं आहे. आणि या सर्व वाहनांवर जालना तालुक्या हद्दीतील दंडात्मक कारवाई सुरू आहे. या व्यतिरिक्त जालना जिल्ह्यामध्ये जालना तालुक्यामध्ये समृद्धी महामार्गाचं काम करणारी मॉन्टो कार्लो कंपनी मार्फत वेगवेगळ्या गटांमध्ये जे प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन झालेलं आहे त्याबाबतीत देखील दंडाचे आदेश मागच्या महिन्यात पारित करण्यात आले आहेत. सदरील आदेश हे 77 कोटी 4,35,000 अशा रकमेचे आहेत.